तुम्ही अनेकदा रेशन दुकानदारांच्या सावळ्या गोंधळाच्या बातम्या ऐकल्या असतील मात्र आजची बातमी काहीशी वेगळी आहे आज देखील समाजातील काही घटक रेशनच्या धान्यावर अवलंबून आहे मात्र काही लाभधारक त्यावर डल्ला मारत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे यावरच एमसेन न्यूजने फुलंब्री तालुक्यात घेतलेला हा आढावा बघूया रेशनच्या दुकानातून लाभार्थ्यांना दोन रुपये प्रमाणे किलोचा गहू तर तीन रुपये प्रति किलो प्रमाणे तांदूळ दिला जातात मात्र हेच तीन रुपये किलोचे गहू सतरा रुपयाने खरेदी तर तीन रुपये किलोचा तांदूळ दहा रुपये किलोने खरेदी करण्यासाठी तालुका भरात मोटारसायकलद्वारे व्यापारी लाभार्थ्यांच्या घरोघरी फिरून धान्य गोळा करताना बघायला मिळत आहे यामुळे शासनाने दिलेल्या योजनांचा फज्जा उडत असल्याचं चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे शासनाने सर्वसामान्यांना स्वस्त धान्य मिळावं यासाठी गावागावात रेशन दुकाने उभारली त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत रेशन पोहोचत आहे मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांनी आपले रोजगार गमावले तर काहींची उद्योगधंदे बंद पडली छोटे मोठे व्यावसायिक मोडकळीस आले तर हातावर पोट असणाऱ्यांची हाल झाली यामुळे सरकारने चार महिने मोफत रेशन दिले तर सध्या एक महिना मोफत तर दुसऱ्या महिन्यात पैसे मोजावे लागतात मात्र बहुतांश लाभार्थी हे आपल्याला मिळालेले धान्य चढ्या भावाने व्यापाऱ्याला विकून मोकळे होताना दिसत आहे व्यापारी त्याची साठवणूक करून ट्रक आणि मध्ये भरून त्याची विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसे कमावत आहे मात्र याकडे कोणत्याही सरकारी अधिकारी कर्मचाऱ्याचे लक्ष दिसून येत नाहीये तर कारवाई तर दूरच यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांवर वरधस्त कोणाचा हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे कोलंब्री तालुक्यात एकशे रेशन दुकाने असून एक लाख त्रेसष्ट हजार लाभार्थी आहे यासाठी प्रत्येक महिन्याला तीन हजार पाचशे वीस क्विंटल गहू आणि दोन हजार तीनशे तीस क्विंटल तांदूळ असे धान्य प्राप्त होते मात्र यातील बहुसंख्य लाभार्थी हे आपले धान्य चढ्या दराने व्यापाऱ्यांना विकत असल्याचे दिसून येत आहे सरकारच्या पंचवीस रुपये गहू खरेदीचा दर असून पस्तीस रुपये किलो तांदूळ शासन खरेदी करून रेशन दुकानात गहू दोन रुपये तर तांदूळ तीन रुपये अशा तोडक्या किमतीत याचे वितरण करते मात्र आता रेशन धान्याचा खरा लाभ हा उपजीविका भागवण्यात होत नसून बहुतांश लाभार्थी याचा विकून फायदा उचलत असताना दिसत आहे आता व्यापाऱ्यांना आपले धान्य विकून पैसा कमावणाऱ्या लाभार्थ्यांना आळा बसणार की महसूल आणि पोलीस प्रशासन या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार ही येणारा वेळच सांगेल महावीर जयस्वाल एमसेन न्यूज फुलंबरी